आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की या गोष्टी खऱ्या होत्या की केवळ एक भास होता. आज वाचलास. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश नवघरे आज एक छोटासा भूताटकीचा अनुभव शेअर करतोय. हा अनुभव मी ह्या गणपतीत स्वतः अनुभवला आहे. आमच्याकडचे 1.5 दिवसांचे गणपती आटपून मी नालासोपाऱ्याला माझ्या मामाकडे गणपतीसाठी गेलो होतो. नालासोपारा हे खूप गजबजलेलं शहर आहे. तिथे रात्रंदिवस रहदारी असते, परंतु तिथे अशाही काही जागा आहेत जिकडे दिवसाढवळ्या पण लोक जाण्यास घाबरतात, कारण त्या जागांची पार्श्वभूमी खून चोऱ्या माऱ्या साधारण अशी आहे. माझ्या मोठ्या मामाचे घर एका बाजूला असून त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला 100 मीटर अंतरावर माझ्या छोट्या मामाचे घर आहे. रविवारी माझ्या मोठ्या मामाकडे गणपतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. तो संपता संपता रात्रीचे 2 वाजले म्हणून मी आणि माझा मोठा मामा आमच्या छोट्या मामाला सोडायला त्याच्या घरी जायला निघालो. माझ्या मोठ्या मामाची बाईक आहे, परंतु तो ज्या भागात राहतो तिकडे भटके कुत्री आणि चोरांचा उपद्रव असल्याने आम्ही त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिघे ट्रिपल सीट निघालो आणि त्याच्या बिल्डिंगला लागून असलेल्या गल्लीच्या टोकावर गाडी थांबवून आम्ही दोघेही खाली उतरलो. त्या गल्लीच्या टोकावर बाजूला एका बिल्डिंगचं काम चालू होतं. आम्ही पाहिलं की त्या बिल्डिंगच्या खाली रेतीचा ढिगारा पडला होता आणि त्यावर एक साधारणतः 8 वर्षांची मुलगी खेळत होती. आजूबाजूला खूप कुत्रे भुंकत होते आणि विव्हळत होते. आम्हाला तिघांनाही खूप आश्चर्य वाटले की आता रात्रीच्या 2 वाजता ही कोणाची पोर अशी एकटीच खेळत असेल. मला असे वाटले की आपण जाऊन तिला विचारावे आणि घरी जाण्यास सांगावे. माझ्या मनातले विचार कदाचित माझ्या मोठ्या मामाने जाणले असावेत. तसा तो पटकन म्हणाला की काय हे कामगार लोक असे इतक्या रात्री एकटे टाकून जातात, चल जाऊ दे, आपण काय करू शकणार. ते ऐकून मी भानावर आलो आणि माझा निर्णय मागे घेतला. माझा छोटा मामा आमचा निरोप घेऊन निघाला. त्याच्या बिल्डिंगचा छोटा गेट आम्हाला दिसत होता. आम्ही त्याला बिल्डिंगमध्ये शिरताना पाहूनच माघारी फिरणार होतो. इतक्यात आम्हाला दिसले की तो आम्हाला हातवारे करून तिकडे बोलावत आणि तोंडाने ओढून काहीतरी सांगत होता, पण त्याचा नीट आवाजच निघत नव्हता. त्यामुळे तो नक्की काय सांगतोय ते आम्हाला काहीच कळत नव्हते. इतक्यात तो जोरात धावत आमच्या दिशेने आला तेव्हा खूप घाबरला होता. त्याला खूप थाप लागली होती आणि तो थरथर कापत होता. आम्हाला ते पाहून खूप आश्चर्य वाटले. माझ्या मोठ्या मामाने त्याला धीर देत विचारले असता तो कसा बसा म्हणाला की अरे ती तिकडे ती मुलगी तिकडे आमच्या गेटजवळ उभी होती आणि माझ्याकडे बघून हसत होती. मी विचारले की कोण मुलगी, तर तो म्हणाला की अरे ती आत्ता रेतीच्या ढिकाऱ्यावर खेळत होती ती. हे ऐकून आम्हा दोघांनाही शॉक बसल्यासारखं झालं. म्हणून आम्ही झटकन मान फिरवून त्या रेतीच्या ढिकाऱ्यापाशी पाहिले, तर आता त्या ठिकाणी ती मुलगी तिथे नव्हती. तरीही आम्हाला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. म्हणून मोठा मामा म्हणाला की अरे तुला भास झाला असेल आणि ती गेली असेल तिच्या घरी. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. म्हणून त्याची भीती घालवण्याकरता माझा मोठा मामा म्हणाला की चल आम्ही येतो तुला सोडायला तिकडे. पण तो मात्र ऐकतच नव्हता. म्हणून शेवटी त्याला धरूनच तिकडे घेऊन गेलो. तर खरंच ती मगाचीच मुलगी
आमच्या तिघांकडेही बघून हसत होती। ते पाहून मला तर घामच फुटला, परंतु लगेच सावरून मी मनात देवाचा जाप सुरू केला। त्वरित आम्ही तिघेही काहीच न बोलता मागे वळून आल्या वाटेने परत जायला निघालो। आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो, कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता। आम्ही कसे बसे काही पावले चालून तर आम्हाला जोर जोरात हसण्याचा आवाज आला असता। मी न राहून मागे वळून पाहिले, त्या मुलीच्या जागी आता एक मोकळे केस सोडलेली बाई उभी होती आणि माझ्याकडे पाहून हसत होती। तिला पाहून मी जागच्या जागीच थबकलो, जसे काय माझे पाय आपोआप बांधले गेले होते आणि मी हलूही शकत नव्हतो। आजपर्यंत इतके भूतांचे अनुभव घेतले, पण असला प्रकार कधीच घडला नव्हता। मी जागेवरच खेळून राहिलो होतो। मी मागे वळून पाहिले तर मला दिसले की माझे दोन्ही मामा चालत दूरपर्यंत जाऊन पोहोचले होते। ते पाहून माझा अजूनच थरकाप उडाला। इतक्यात कसं काय कोण जाणे माझा मोठा मामा परत आला आणि मला हाताला पकडून तिथून खेचत घेऊन जाऊ लागला। इतक्यात पाठीमागून परत हसण्याचा आवाज आला। कुत्रे भुंकत होते आणि कोणीतरी म्हणाले, आज वाचलास। चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।